आणि बंधू भगिनींनो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कार्य इथपर्यंत मर्यादित नाही आहे. ज्यावेळी त्यांना सोडलं 28 वर्ष, हा व्यक्ती विचार करा, जीवनाचे 28 महत्वाचे वर्ष हा व्यक्ती काळ्या पाण्यात आहे, मग रत्नागिरीच्या जेलमध्ये स्थानबद्धतेत आहे. जीवनाचे 28 वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या ठिकाणी एक प्रकारे जेलमध्ये काढलेले आहे. आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समाज सुधारणेचं कार्य सुरू ठेवलं. सावरकर हे केवळ स्वातंत्र्य संग्राम सेनानी नाही आहेत, ते केवळ प्रखर हिंदुत्ववादी नाही आहेत, तर ते विज्ञाननिष्ठ हिंदुत्ववादी आहेत. हिंदुत्वाची व्याख्या त्यांनी सांगितली, मगाशी त्याचा उल्लेख झाला की सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत हा जो आसमंत संपूर्ण हा जो काही आमचा भूभाग आहे, या भूभागामध्ये राहणारा जो व्यक्ती या भूमीला आपली मातृभूमी मानतो, आपली पुण्यभूमी मानतो, इथल्या संस्कृतीला आपली संस्कृती मानतो, इथल्या मानकांना आपली मानकं मानतो, असा व्यक्ती त्याची पूजा पद्धती काहीही असली तरी हिंदू आहे हे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विज्ञाननिष्ठ हिंदुत्व मांडलं. जातीच्या भिंती तोडून टाकण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. सावरकर म्हणाले, ज्या दिवशी वेद आम्ही काही लोकांपुरतं मर्यादित ठेवले त्या दिवशी आम्ही गुलामगिरीमध्ये गेलो आणि म्हणून वेदांची मुक्ती केली तर गुलामगिरीतनं आमची मुक्ती होईल. ज्या दिवशी आम्ही आमच्याच काही भाऊबंधांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जातीच्या भिंतींमध्ये बांधून टाकलं आणि जातीवाद सुरू केला त्या दिवशी आम्ही संपलो आणि म्हणून जातीतनं ज्या दिवशी मुक्त हो त्या दिवशी खऱ्या अर्थानं आम्हाला मुक्ती. रोटी बंदी बेटी बंदी सगळं संपलं पाहिजे आणि आम्ही सगळे हिंदू एक आहोत, जाती नाही, पंथ नाही, धर्म नाही, तर सगळे आम्ही एक आहोत, एका आईची संतान आहोत हे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. कुठल्याही प्रथेला परंपरेला विज्ञानावर तोडणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. अंधश्रद्धेला कधी थारा दिला नाही, अंधश्रद्धेच्या विरुद्ध कार्य करणारे सावरकर होते. त्या ठिकाणी ज्यांना अस्पृश्य म्हटलं, अस्पृश्यता जोपर्यंत संपणार नाही भारत महान देश होऊ शकत नाही सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. आणि त्या ठिकाणी तथाकथित ज्यांना त्या काळामध्ये अस्पृश्य म्हटलं होतं त्या लोकांना सगळ्यांच्या पंक्तीमध्ये बसण्याचा अधिकार हा सावरकरांनी दिला. त्यांच्याकरता मंदिर उघडण्याचं काम हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं आणि जाती प्रथेच्या विरुद्ध बंड पुकारून या संपूर्ण व्यवस्थेला आव्हान देण्याचं काम हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या ठिकाणी केलं. खऱ्या अर्थानं विज्ञाननिष्ठ सावरकर असतील, या ठिकाणी जाती प्रथा निर्मूलन करणारे सावरकर असतील, किंवा ज्या माय मराठीचा आम्हाला अभिमान आहे त्या माय मराठीला खऱ्या अर्थानं समृद्ध करणारे सावरकर असतील. सावरकरांचा भाषा शुद्धीवर फार मोठ्या प्रमाणात अभ्यास होता आणि त्यांचा आग्रह देखील असायचा, आपली स्वभाषा जी आहे ती टिकली पाहिजे, त्या स्वभाषेचा अभिमान त्यांना होता. आणि म्हणून अनेक मराठीला त्या ठिकाणी जे शब्द आहेत ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले आहेत. महापौर आपण म्हणतो हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलाय, विधानमंडळ आपण म्हणतो हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलाय, असे शेकडो शब्द या मराठी भाषेला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले आहेत. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमी म्हणायचे की जोपर्यंत आपल्यामध्ये छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान जागृत होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी स्वतंत्र होऊ शकत नाही. आणि आपल्याला माहिती असेल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती ही आरती लिहिणारेही स्वातंत्र्यवीर सावरकर होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरची आरती या ठिकाणी लिहिली. आणि म्हणून खरं तर त्यांच्या जीवनावर बोलत राहिलो तर एक तास देखील कमी पडेल. मी तर अगदी मोजके 4-5 मुद्दे त्यांच्या जीवनातले आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.